निमगाव खावा या ठिकाणी ग्राम पंचायतच्या वतीने गावातील सर्व कुटुंबियांना अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचं वाटप करण्यात आलंय. त्याचबरोबर कोरोनाबाबत जनजागृती करत अर्सेनिक अल्बम या गोळ्यांचं सेवन कशा पद्धतीने करायचं, कोणती पथ्य पाळायची याबाबत माहितीही यावेळेस नागरिकांना देण्यात आली आहे. निमगाव सावा या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीनं गावातील सर्व कुटुंबांना अर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचं वाटप करण्यात आलंय. याप्रसंगी निमगाव सावा गावच्या सरपंच सुनीताताई घोडे, उपसरपंच नजीरभाई चौगुले, त्यासह ग्रामविकास अधिकारी संपतजी खैरे, पोलीस पाटील अनिल टाकसाळे, कामगार तलाठी फलके भाऊसाहेब, मिलिंद बेहडे, सचिन बेहडे आदी उपस्थित होते. या अगोदरही ग्रामपंचायतीच्या वतीनं कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या गेल्यात. यामध्ये प्रामुख्यानं सार्वजनिक ठिकाणी औषध फवारणी करणं, त्याचप्रमाणे घरोघरी सॅनिटायझरचं वाटप करणं, याशिवाय प्रत्येक कुटुंबास मेडिमिक्स साबण वाटप करण्यात आलेले आहेत. अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचं सेवन करताना कोणती काळजी घ्यायची याबाबतही ग्रामपंचायतीच्या वतीनं नागरिकांना माहिती करून देण्यात आलेली आहे. दरम्यान पुढील प्रमाणे काळजी घेण्यास नागरिकांना सांगण्यात आलंय. गोळ्यांचं सेवन करताना सकाळी अणुशा पोटी रोज 3 गोळ्या अशा रीतीने सलग 3 दिवस घ्याव्यात. गोळ्या हातावर न घेता बाटलीच्या झाकणात घ्याव्यात आणि तोंडात टाकाव्यात. गोळ्या घ्यायच्या कमीत कमी 20 मिनिटे आधी आणि 20 मिनिटे नंतर काहीही खाऊ नका. पहिला डोस ज्या दिवशी घेतली ती तारीख नोंद करून ठेवा. अशा पद्धतीनं पुन्हा एकदा 1 महिन्यानं 3 दिवस सकाळी ह्या गोळ्या घ्याव्यात. घरातील सर्व लहान थोर ही औषध घेऊ शकतात. या गोळ्यांचे काहीही साईड इफेक्ट्स होत नाहीत. दरम्यान औषधं चालू असताना कच्चा कांदा, कॉफी आणि कच्चा लसूण खाऊ नये अशी माहिती डॉक्टर अनुष्का शिंदे यांनी यावेळेस दिली. न्यूज रिपोर्टर निलेश गाडगे, 8:24, निमगाव सावा. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी 8:24 सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच 8:24 प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.